अभिनेते विजय चव्हाण गेले आणि अवघी इंडस्ट्री हळहळली. प्रत्येकानं शोक व्यक्त केला. या व्यक्त करण्यामध्ये एक हळहळ होती. कुणी विजू मामा म्हणालं, कुणी मोरूची मावशी गेली असा उल्लेख केला, कुणी टांगटिंगटिंगा गाणं पोस्ट केलं, तर कुणी फेसबुकवर अनुभव शेअर केले. मात्र दिग्दर्शक सचिन कुंडलकरच्या एका फेसबुक पोस्टमुळे या घटनेला काहीसं वेगळं वळण लागलंय आणि कुंडलकरांच्या पोस्टला अनेकांनी आपापल्या पद्धतीनं उत्तर दिलंय. ही पोस्ट नेमकी काय होती आपण बघूया. मराठी रंगभूमीवरचा प्रत्येक जण तुमचा मामा आणि मावशी कसा काय, आणि दर आठवड्याला कोणाच्या तरी जाण्याने मराठी रंगभूमी पोरकी कशी काय होते. मामा आजारी असताना तुमच्यापैकी कोणी त्याला भेटायला गेलं का? आधीच्या पिढीतील मामा मामी गेल्यानंतर उमेश कामत, अमेय वाघ, तुमचा भावी मामा स्पृहा जोशी, आत्या सई तामणकर, पर्णपेठे भावी मावशी होणार आहे की काय? काय ही पद्धत आहे रंगभूमी पोरकी झाली असं म्हणणं? हा किती वेळेपणा आहे? शोक चांगल्या पद्धतीनं कसा करावा हे शिका आता, अशी पोस्ट सचिन कुंडलकर यांनी लिहिलेली होती. आणि यावर जितेंद्र जोशींनी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. विजय चव्हाण यांना आम्ही मामा म्हटलेलं तुम्हाला चालत नाही, पण सुमित्रा भावेना तुम्ही एकेरी नावानं हाक न मारता मावशी म्हणता, आणि महेश एलकुंचवारांचा उल्लेख महेशदा असा करता. बरं कसं आहे हे आम्हाला आमच्या लहानपणापासून शिकवलंय. आमच्या घरच्यांनी ज्याला आम्ही संस्कार असं म्हणतो त्यानुसार आमच्या घरी कामाला येणाऱ्या स्त्रीला सुद्धा मावशी आणि रिक्षा टॅक्सीवाल्याला अत्यंत सहजतेनं काका किंवा मामा म्हणतो. हे कोणी बळजबरी केली म्हणून नव्हे, तर तसा भाव आमच्या मनात प्रकट होतो आपोआप. तर आता आमचे विजू मामा तुम्हाला सांगायची गरज नाही, तरीही सांगतो की ही व्यक्ती स्वतःच्या घरात मुठभर लोकांना जमवून आपल्या पंखाखाली घेऊन मी कसा दिग्गज म्हणत शिकवण्या घेत बसली नाही, तर रंगभूमीवर प्रत्यक्ष काम करताना केदार, अंकुश, क्रांती अशा अनेक सहकाऱ्यांच्या नकळत यांनी त्यांना शिकवत राहिली. त्यांनी कोणतीही शिबिरं घेतली नाहीत, कुठल्याही पारितोषिक वितरण समारंभाला जाऊन पहिल्या रांगेतली जागा अडवली नाही, येता जाता परिसंवादात भाषणं ठोकली नाहीत, पण काम करताना उठता बसता सहकलाकारांची काळजी घेत त्यांची थट्टा करत त्यांना काही गोष्टी शिकवल्या आणि आमच्या मनात जागा पटकावली. राहता राहिला प्रश्न अमेय, उमेश यांच्या काका, स्पृहा, सही, अमृता, पर्ण यांचा मावशी किंवा आत्या होण्याचा, तर माझी मुलगी त्यांना आत्तापासूनच अशी हाक मारते. याचं कारण संस्कार. रंगभूमी पोरकी झाली असं मी म्हणणार नाही, पण आम्हा मुलांच्या मनातल्या एका कोपऱ्यातली एक जागा रिकामी झाली हे नक्की.